अमोल मिटकर यांच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणात आज विद्यमान न्यायालयात सुनावणी झालेली होती. विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय यांनी कर्णबाळा दुनबळे तसेच इतर सहा आमचे सहकारी यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे, अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. विद्यमान न्यायालयाने ज्या अटी व शर्ती लादलेल्या आहेत त्याचं आम्ही कसोशीने पालन करू आणि आमचा पूर्ण विधी विभाग मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांच्या संपूर्ण ताकदीने मागे उभा राहील. श्रीरंगतट्टी.